मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। वसई जीआरपी जवान एवं ट्रेन के मोटरमैन ने सूझबूझ का परिचय देकर वृद्ध महिला की बचाई जान। कल दिनांक 11/9/2021 वसई रोड रेलवे स्टेशन पर सुबह के 10 बजे प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर डहाणू से अंधेरी की ओर जाने वाली फास्ट लोकल के ट्रैक पर एक महिला आई और वहीं खड़ी रह गई। ड्यूटी पर तैनात पुलिस हवलदार क्रमांक 3308 की नज़र जैसे ही वृद्ध महिला की इस तरह ट्रैक पर खड़े रहने पर पड़ी, तभी तुरंत नायक ने प्लेटफॉर्म पर दौड़ लगाते हुए लोकल ट्रेन के मोटरमैन को इशारा कर लोकल ट्रेन रोकने के लिए कहा। मोटरमैन ने गाड़ी रोक के रखी और पुलिस हवलदार नायक ने ट्रैक पर कूद कर वृद्ध महिला को ट्रैक से हटाते हुए महिला के प्राण बचाए। जीआरपी पुलिस द्वारा अधिक जानकारी निकाले जाने पर महिला का नाम श्रीमती सुभद्रा सूर्यकांत शिंदे 60 वर्ष निवासी नालासोपारा होना सामने आया। महिला के पति का निधन हो चुका है, एक पुत्र है जो पुणे में रहता है। नालासोपारा के अपने आवास पर महिला अकेली ही रहती है। मानसिक तनाव के चलते महिला ने इस प्रकार का कदम उठाया, ये जानकारी सामने आई। बाद में पुलिस ने महिला को समझाकर मराठा फाउंडेशन वृद्धाश्रम विरार में भेज दिया। इस प्रकार ड्यूटी पर मुस्तैद पुलिस हवलदार नायक द्वारा दिखाए गए कर्तव्य निष्ठा के चलते वृद्ध महिला के प्राण बचाए जाने की वहां मौजूद लोगों ने तारीफ की एवं जवान का आभार व्यक्त किया। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। एक जीव देणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यात आले आहेत, काय संपूर्ण ही घटना होती काय माहिती आहे? आज दिनांक 11/9/2021 रोजी सकाळी 10 वाजता वसई रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 5 या ठिकाणी एक महिला ट्रॅकवर उतरली होती। सदर वेळीस एक लोकल ट्रेन डहाणू ते अंधेरी त्या ट्रॅकवर येत होती। सदरची घटना कर्तव्यावर असणारे वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार नाईक यांच्या लक्षात आली। त्यांनी तात्काळ धावत जाऊन मोटरमॅनला इशारा केला व सदरची जी लोकल ट्रेन आहे ती थांबवण्यास सांगितले व स्वतः ट्रॅकमध्ये उतरून नमूद महिलेला ट्रॅकमधून बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचवला। सर, काय माहिती आहे त्या महिलेचा बॅकग्राऊंड काय, कशासाठी तिनं हे एवढं टोकाचं पाऊल उचललं होतं, काय माहिती मिळाली? सदरची महिला हिला आम्ही विश्वासात घेऊन चौकशी केली। तिचं नाव आहे श्रीमती सुभद्रा सूर्यकांत शिंदे, वय 60 वर्ष। सदरची महिला ही नालासोपाराला एकटीच राहते। तिच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि तिचा जो एक मुलगा आहे पुलताई तो पुण्याला राहतो। सदरची महिला घरी एकटीच असते त्यामुळे ती थोडी तणावात होती। सदर महिला एकटी असल्यामुळे व तणावात असल्यामुळे आम्ही तिची व्यवस्था मराठा फाउंडेशन वृद्धाश्रम विरार येथे केलेली आहे व तिला पोलीस मदत देऊन वृद्धाश्रमात ठेवलेलं आहे। सर, ही पोलिसांनी जी तत्परता दाखवलेली आहे त्यामध्ये थोडं जरी मागे पुढे झालं असतं तर जीवावर बेतू शकलं असतं का महिलेच्या? नक्कीच नक्कीच, थोडं जरी मागं पुढे झालं असतं आणि तत्परता पोलिसांनी व मोटरमॅनने दाखवली नसती तर सदर महिलेचे प्राण वाचले नसते। आमचे वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नायक यांनी सदर तत्परता दाखवून महिलेचे प्राण वाचवलेले आहे। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।